नमस्ते, मी आहे श्रद्धा। सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाची बर्फी कशी बनवायची हे पाहणार आहोत। यासाठी मी इथे प्लेटमध्ये भाजून घेतलेल्या तिळाचा 3 वाटी कूट घेतलेला आहे। यानंतर आपण यामध्ये घेणार आहोत 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। यामध्ये आपण तीळ आणि शेंगदाण्याचा खूप बारीक कूट केलेला नाहीये, मिक्सरवर जाडसरच वाटलेला आहे। यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा वेलची पूड आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये टाकणार आहोत 100 ग्रॅम खवा। आपण हे सर्व जिन्नस हलक्याच हाताने मिक्स करून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता मी हे सर्व छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण हे साईडला ठेवणार आहोत आणि आता आपण आपल्या बर्फीसाठी लागणारा साखरेचा गोळीबंद पाक करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे गॅसवर एक नॉनस्टिक कढई तापत ठेवलेली आहे। पाकासाठी आपण इथे घेणार आहोत 3 वाट्या साखर आणि या साखरेमध्ये आपण टाकणार आहोत 1/2 वाटी पाणी। याचा आपण एक गोळीबंद पाक तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता आपला गोळीबंद साखरेचा पाक तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत। त्यानंतर आपण या पाकामध्ये हे आपण तयार करून ठेवलेले 3 शेंगदाण्याचा कूट आणि खव्याचे मिश्रण घालून घोटून घेणार आहोत। अशा पद्धतीने मिश्रण कढईमध्ये घोटून झाल्यानंतर तूप लावलेल्या ताटामध्ये एकसारखे पसरवावे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या शेपमध्ये याची बर्फी पाडून घ्यावी। यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता मी कुकी कटरचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीने रेडी आहे आपली आजची संक्रांत स्पेशल तिळाची बर्फी। ही रेसिपी तुम्ही या संक्रांतीला नक्की करून पहा आणि तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अजून माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका खास रेसिपी बरोबर। धन्यवाद।